मुंबईमध्ये आता सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. महालक्ष्मी, वरळी, दादर, माटुंगा या भागामध्ये सध्या पाऊस बरसतोय. खरं तर काल रात्री आणि पहाटे पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. काय नेमकी मुंबईतल्या पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक थेट आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. मेघा, एकतर कुठल्या परिसरात तू आहे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा आता विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे, कुठे पाणी साचण्याच्या घटना घडल्यात का? रस्ते, रेल्वे वाहतूक कशा पद्धतीनं सुरू आहे? अनुपमा, सध्या मी बांद्रा परिसरात उभी आहे. आपण जर इथे बघितलं तर आता पावसाला थोड्या वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितले तर सीलिंग आहे तो दिसेनासा झालेला आहे. समुद्रावर अशा पद्धतीने एक प्रकारचं पावसाचं ढग उतरलेले आहेत किंवा एक प्रकारे धुक्यामुळे दिसेनासा झालेला आहे समुद्र. आपण जर बघितलं तर काल रात्री आणि आज सकाळी पावसाचा जोर कमी होता. सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि त्यामुळे आज मुंबईकरांचं जे जनजीवन आहे ते सुरळीत सुरू झालेलं आहे. अद्याप तरी सगळं सुरळीत सुरू आहे, मात्र काल आपण बघितलं पावसाचा जोर जास्त होता आणि त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. आज सकाळी मात्र तसं काही चित्र नव्हतं, मात्र आता पावसाला सुरुवात झालेली आहे. दिवसभर जर असाच पाऊस सुरू राहिला किंवा पावसाचा जोर जरी वाढला तर मात्र पुन्हा एकदा कालसारखं चित्र आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळू शकतं. थोडा वेळ सकाळी पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यामुळे मुंबईकर बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत, मात्र आता पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा जोर जर वाढला तर मात्र आपल्याला वेगळं चित्र किंवा कालसारखं चित्र मुंबईमध्ये पुन्हा बघायला मिळू शकतं. अनुपमा, ठीक आहे, धन्यवाद मेघा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि निश्चितच मुंबईमधल्या पावसाची स्थिती वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला मुंबईतल्या पावसाविषयी सांगत होत्या. सध्या मुंबईतली ही दृश्य आहेत. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतला हा वरळे वांद्रे सीलिंक आहे जो पूर्णपणे पावसामुळे अदृश्य झाल्यासारखा दिसतोय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24